श्यामची बारामती, सुंदरमची बारामती, हरिदमची बारामती, नगर परिषद बारामती। बारामती करांची दिवसाची सुरुवात या गाण्याने होते। या गाण्याचे शब्द कानी पडतात, बारामतीकरांची छाती गर्वाने फुगते व सार्थ अभिमान वाटतो बारामतीकर असल्याचा, बारामतीकर असल्याचा। नमस्कार, मी समृद्धी सचिन मोरे, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल बारामतीतून इयत्ता 5वीची विद्यार्थिनी तुमच्या पुढे विषय मांडत आहे, स्वच्छ सुंदर हरित बारामती। आज किती लोकांना वाटतं बारामती कचरा मुक्त झाली पाहिजे? सर्वांनाच वाटतं ना, पण त्यासाठी जे काही करायचे ते सरकारनीच करायचे, मी काही करणार नाही अशी सर्वांची मानसिकता झाली आहे। आपण पाळलेल्या लाटक्या कुत्र्याची घाण आपण काढू शकतो, पण रस्त्यावरचा कचरा उचलायचा म्हटलं की मीच का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो। सरकारने ओला सुका कचरा वेगवेगळ्या टाकायची सोय असलेली गाडी नेमून दिली आहे, पण आपल्यापैकी किती लोक ते नियम पाळतात? अहो, स्वयंशिस्त सुद्धा आपल्याला सरकारने शिकवायची का? सरकारने प्लास्टिक बंदीसाठी दंड आकारला, कचरा गाडीची नेमणूक केली, डासांसाठी वेगवेगळ्या फवारण्यांची सोय केली, तरी सुद्धा आपण असेच म्हणतो सरकार आपल्यासाठी काय करते? पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यापैकी बारामती तालुका सर्व सोयी सुविधांनी संपन्न। माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या बारामतीमध्ये जनतेसाठी शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक, मुलांसाठी बगीचे, उदयाने अशा अनेक सोयी सुविधांनी बारामती संपन्न करण्याचा साहेबांचा अटोकाट प्रयत्न। विद्या प्रतिष्ठान हे संकुल उभारून हजारो मुलांना शिक्षण घेण्यासाठी द्वार खुल उघडले। एवढेच नाही तर तिथे स्वच्छतेकडे तेवढ्याच प्रमाणात लक्ष दिले जाते, म्हणून तर आपली विद्या प्रतिष्ठान शाळा स्वच्छ सुंदर शाळा म्हणून भारत देशात 9वा क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे। महिला ग्रामीण रुग्णालय, टेक्सटाईल, भारत फोर्स, एवढेच नाही तर आंबेडकर स्टेडियम, वीर सावरकर तलाव, रेल्वे स्टेशन, विमानतळ, इथेही खूप स्वच्छता राखली जाते। प्रशस्त पंचायत समिती,